टीव्ही 10 चाहत्यांना नमस्कार। कालच आपण पाहिलं असेल की आम्ही कोंडवा येथील प्रभाग क्रमांक 27 सांस्कृतिक सभागृह अनुक्रमे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह आणि अबू हनीफा सभागृह याच्याबाबत इथं उपोषणाला बसलो होतो। उपोषणाचा मेन विषय होता अवैध निविदा, त्याचबरोबर इतर 9 मुद्दे त्याच्यामध्ये होते की निविदा कशा पद्धतीने घेतली, आणि त्याचबरोबर आमच्या भागामध्ये 30 लाख गरीब जनता राहते, त्या गरीब जनतेला तो हॉल मोफत मिळावा याकरता आम्ही जो प्रस्ताव दिला तो प्रस्ताव आज मान्य करण्यात आला। काल आमचं उपोषण थांबवावं म्हणून समाज विकास चे उपायुक्त गगे मॅडम यांनी दुसरी तिसरीच्या मुलाला जसे उत्तर देतात त्या पद्धतीने उत्तर दिलं। 9 प्रश्नाची उत्तर एकच त्यांनी दिलेले की असे असा असा आहे म्हणून, आणि 9व्या प्रश्नाची उत्तर दिले की ते महानगरपालिका चालवते तर तिथं कुठली संस्था आहे, हा प्रश्न त्यांना आहे की तिथं कुठली संस्था बसलेली आहे, आणि त्यांनी जे राशी त्यांना मान्य केलेले हे कुठल्या नियमाने मान्य केलेले। दुसरा विषय अबू हनीफा हॉलचा, अबू हनीफा हॉल हे काही नगरसेवकाच्या हस्तकांना आणि महिलांना पुढं करून ते महिलांना ते निविदा देऊ इच्छितात, कारण का ती निविदा अवैध आहे। अवैध का आहे, कारण का निविदेचं कुठलीही पारदर्शकता वापरण्यात आली नाहीये। निविदेची रक्कम माझा तिथं काही संबंध असताना मला सर्वांची निविदाची रक्कम हे 19 तारखेच्या पूर्वीच माहीत होती, म्हणजे 5 तारखेला मुदत संपत होती तर मला 5 वाजताच्या आतच या सगळ्या रकमा माहीत होत्या, आणि या निविदेचा कोणाच्या समोर ओपन न करता यांनी राजकीय दबावाच्या ज्याने ते निविदा ओपन केल्या, हे प्रकरण त्यांचे अंगलट येते म्हणून मॅडमने या पद्धतीचं उत्तर दिलं असावं असं मी समजतो। परंतु आत्ताच नियुक्त झालेले विशेष महायुक्त डाकणे साहेब यांना या प्रकरणाची जास्त माहिती नसल्यामुळं त्यांनी हे प्रकरण अतिरिक्त महायुक्त माननीय कुणाल खैरनार यांच्याकडं वर्ग केलं, परंतु कुणाल खैरनार साहेब यांनी याची गांभीर्याने दखल घेत आणि सहानुभूतीपूर्वक याचा विचार करून कुणाल खैरनार साहेबांनी याची मीटिंगसुद्धा लावली आणि सुनावणीसुद्धा लावली, आणि त्याचबरोबर आम्ही गरीब लोकांसाठी हे हॉल मोफत देऊ तसा तुम्ही प्रस्ताव द्या याचं आश्वासन दिल्यानंतर आम्ही आजचं उपोषण स्थगित करत आहे। आणि या उपोषणास ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला अशा लोकांचा आणि जे काही स्वार्थासाठी पण इथं आले होते अशा लोकांचा मी मनापासून आभार मानतो। जय भारत, जय संविधान। इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब।